नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीप यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांगी लागवडीविषयी माहिती पाहणार, म्हणजे वांग्याची लागवड कधी केली जाते, जे व्हरायटीचे सिलेक्शन आहे, तर शेतकऱ्यांनी व्हरायटीचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे, कोणत्या मार्केटला कोणत्या व्हरायटीला दर चांगला भेटतो, मार्केटमध्ये या ज्या वांग्याच्या व्हरायटी आहेत तर मार्केटमध्ये याला उठाव कसा असतो, कोणत्या महिन्यामध्ये वांग्याची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला त्यामध्ये 2 रुपये चांगले भेटणार, चांगला नफा मिळणार आहे, वांगी जेव्हा शेतकरी लागवड करतो त्यावेळेस त्याचं रोकडीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, जे लागवडीचं अंतर आहे हे लागवडीचं अंतर कसं असावं, जमिनीचा प्रकार त्याला कसा असावा, पाणी व्यवस्थापन करत असताना शेतकरी मेजरी चुका काय करतात, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग, नमस्कार। नमस्कार, आपलं नाव सांगा। संदीप सुदाम शेलार, राहणार कुरुळी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मला सांगा, हे वांग्याचं क्षेत्र किती? हे वांग्याचं क्षेत्र साधारण 1.5 एकर आहे। बर, मला सांगा ही वांग्याची व्हरायटी कोणती? वांग्याची व्हरायटी सुपर पंचगंगा गौरव। बर, आता ही जी तुम्ही लागवड केली, ही लागवड तुम्ही कोणत्या महिन्यात केली? हे आम्ही एप्रिल महिन्यामध्ये केली। एप्रिलमध्ये लागवड केली। आता बाकी शेतकरी मित्रांना सांगा, ज्यावेळेस तुम्ही वांग्याची लागवड करणार तर लागवड करत असताना जमिनीचा प्रकार हा कसा असावा? जमिनीचा प्रकार मध्यम स्वरूपाची जमीन पाहिजे, मध्ये भरून पाणी निचरा झालेली जमीन पाहिजे, पाण्याचा विषय निचरा झाला पाहिजे, जमीन चांगली म्हणायची। मला सांगा, आता मी ऐकली बाबा गावामध्ये आपल्या या कुरुळी गावामध्ये वांग्याचं आता चालू मध्ये क्षेत्र किती, आणि पहिली लोक जी वांग लागवड करायची तर किती प्रमाणामध्ये लोक वांग्याची लागवड करतात? जवळपास मला वाटते की 2002 मध्ये वांग्याचं भरपूर प्रमाणात जवळजवळ 100% वांगी लागायची। वांग्याचं गाव म्हणूनच ह्या गावाला ओळखायचं, वांग्याचे गाव। आणि आता क्षेत्र किती टक्क्यावर क्षेत्र वांग्याचं आलेले आहे चालू मध्ये? आता चालू मध्ये साधारण 50% चालू आहे म्हणे सध्या वांग्याचं। आणि वांग्याचं क्षेत्र हे जे कमी झालंय ह्याला कारण काय बरं? ह्याला कारण अशी आहेत की मुंबई मार्केट बाजारभाव कमी भेटतो, त्याच्यामुळे होऊ शकतं असं। आणि वाढता रोग किडींचा प्रादुर्भाव, वाढता रोग किडींचा प्रादुर्भाव। मला सांगा, लागवड करत असताना जे लागवडीचं अंतर आहे, ही लागवडीचं अंतर योग्य कोणतं लागवड करताना? अंतरीच योग्य अंतर म्हणजे ना, आपण बेड काढतो, त्या बेड काढल्याच्या नंतर 4x4 फुटावर लागण झाली पाहिजे। नाही आता नाही नाही, दोन बेड मधलं अंतर किती आहे? या दोन बेड आपलं 6 फुट आहे, आणि दोन रोपातलं तरी साधारण 1-8 फुटाचं अंतर असावं। मला शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही वांग्याची लागवड करणार आहे, लागवड करत असताना दोन बेड मधलं अंतर हे 8 फूट कमीत कमी पाहिजे, आणि दोन रोपातलं अंतर किती तुमच्या? 4 फूट। आणि एका बेडला एकच लाईन आहे का जे लागवडीचं अंतर आहे? तर लागवडीचं अंतर किती पाहिजे लागवड करताना? झाडामधलं अंतर कमीत कमी 4 फूट पाहिजे। दोन झाडातलं अंतर 4 फूट आणि दोन बेड मधलं अंतर? दोन बेड मधलं अंतर कमीत कमी 7-8 फूट। शेतकरी मित्रांनो, काय होतं, बरेच शेतकरी काय करतात, जे अंतर आहे अंतर कमी होतात, तुमच्या सुद्धा गर्दी झालेली आहे, गर्दी झालेली तर कमीत कमी जर बेड मधलं अंतर, दोन बेड मधलं अंतर 8 फूट पाहिजे आणि दोन रोपातलं अंतर 4 फूट पाहिजे, ह्यांचं 3 फूट आहे, 3 फुटा सुद्धा गर्दी आहे, म्हणजे कमीत कमी 8x4 वर जर लागवड केली तर ते सफिशियंट अंतर ठरणार आहे। आणि जी वाढ आहे आपण शाकी वाढ, मला सांगा जी लागवड कोणत्या महिन्यात केली आपण वांग्याची? ही एप्रिल मध्ये केली होती। आणि आतापर्यंत त्याला तोडे किती झालेत? साधारण 50 तोडे झाले। बर, 50 तोडे झाले। आता वांग लागवड करत असताना मग आपण अंतर पाहिले की 8x4 आपण लागवड करू, तर वांग्यामध्ये जी मेजरली प्रॉब्लेम असेल वांग्यामध्ये काय होतं की बरेच शेतकऱ्यांनी वांगी शेती सोडून काय दिली किंवा त्याला शेंडाळीचा प्रादुर्भाव आणि फळफोक करणारी आळी, तर ह्याचं जे व्यवस्थापन आहे तुम्ही, ह्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता, फवारणी किती दिवसाला करता आणि फवारणीमध्ये काय फवारलं जातं? त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, आमुष पौर्णिमा येते, हा हा, त्याच्यामध्ये आपल्याला अंडानाशक फवारणी करावं लागते। हा हा, फवारणी किती दिवसाला करता तुम्ही? फवारणी आमुष पौर्णिमा आधी मध्ये मारावंच लागते, की बुवा थ्रिप्स असतात कुठे काय आटे लाल कोळीच काय मारावंच लागतं, काय माता म्हणजे फळफोकर आणि शेंडाळे तुम्ही कोणत्या फवारणी करता? शेंडाळीला आपण डेलिकेट मारतो, आणि जे अंडानाशक आहे ते आपण केरोकॉन आणि दानोसा वगैरे मारतो। अजून दुसरा काय प्रादुर्भाव, लाल कोळीचा प्रादुर्भाव, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव? पांढऱ्या माशीचा असतो, ते मी मारावंच लागते। आता तोडा हा किती दिवसाने चालू होतो, किती दिवसाला तुम्ही तोडा करताय? शो 1 दिवस गॅप टाकून तोडा चालू होतो।
बर आता महत्त्वाचा प्रश्न की वांग्याची कधी लागवड केल्यानंतर वांग्याला मार्केट चांगलं सापडलं? म्हणजे बरेचशे काय होतं की मार्केटमध्ये आता जो कृषिनिवेशांचा खर्च भरपूर वाढलाय, औषधांचे औषधांचा खर्च भरपूर वाढलाय, तर फवारण्यांचा खर्च खूप लांब जातो, म्हणजे एकराची फवारणी करायची असेल बरोबर, त्यावेळेस शेतकऱ्यांनी लागवड कधी केली पाहिजे आणि मार्केटमध्ये कोणत्या महिन्यामध्ये वांग्याला धरे चांगले राहतात? एप्रिल मार्च मध्ये लागण केली ना हा की त्याचा दर चांगल्या स्वरूपात एक दोन तीन महिने चांगले राहतात. कधी वांग्याला दर कोणत्या महिन्यात चांगले असतात? जून जुलैच्या दरम्यान चांगले राहतात कारण पाऊस भरपूर असतो. हा हा. वांग्याचे जे उत्पन्न आहे ते थांबते, म्हणजे लय निघत नाही. हा. आणि त्यात ह्याच्यामध्ये भरपूर दर मिळतात. हा म्हणजे लागवड शेतकऱ्यांनी मार्च एप्रिलला केली पाहिजे, जेणेकरून जून जुलैला तोडणी लागल्यानंतर त्याला दर चांगले. आता तुम्हाला मला सांगा, तुम्ही इतक्या वर्षाला वांग करताय, तुम्हाला कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर किती भेटलेला आहे? आम्हाला कमीत कमी दर 50 रुपयापासून 100 पर्यंत मिळला आणि जास्तीत जास्त आम्ही 2500 रुपयापर्यंत कॅरेट. 2500 रुपया सुद्धा तुम्ही कॅरेट विकलेले आहे. शेतकरी मित्रांनो, वांगी पिकांमध्ये काय होतं की बाजार प्लंगचुटी आहेत, म्हणजे बाजार कमी जास्त होतात, पण तुमचं एक सातत्य महत्वाचं आहे यामध्ये. मला सांगा, आता जी वॉटर सोल्युबल खत सोडता, ही खत तुम्ही किती दिवसांनी देता आणि याला बेसल काय टाकला होता? याला आपण सुरुवातीला लागण करायच्या अगोदर शेणखत आणि आपण रासायनिक वगैरे ते बेसल डोस भरतो तो टाकले होता आणि ब्रेड आपण गाडून घेतो, परत रोटर मारून फिनिशिंग हाणून परत त्याला बेड बनवून घेतलं ते तयार करून. मग तुम्ही पाण्यातली जी खत सोडता, हे पाण्यातल्या खतांचं व्यवस्थापन कसं, आठवड्यात सोडली जातात, 15 साधनं कशी, मॅनेजमेंट कसं असतं? त्या हिशोब कसा आहे, बाजारभाव जर वाढीचा असेल त्या हिशोबाने आपण खत त्याला आणि झाडांची जी कॅपॅसिटी त्यानुसार आपण सोडली जाते. म्हणजे साईज साठी कोणत्या खताचा तुम्हाला वापर केला? साईज साठी 5-50-20 सोडतो, 11-42 सोडतो असे आलटून पलटून. आणि जी पाण्याची व्यवस्थापन आहे, वांगी पिकाला पाणी किती प्रमाणात लागतं? वांगी पिकाला पाणी समजा आज सोडले तरी, दिवसाआड सोडलं तरी चालते, 1-2 तास सोडले तरी चालते. हा हा. आणि वांगी पिकामध्ये तुम्ही आता जे ड्रीप केलं तर ड्रीपचे फायदे काय होतात? म्हणजे काही लोक फ्रेंडली सुद्धा मोकळे सुद्धा भिजवत नाही. ड्रीपचा असा फायदा होतो की तुमचं खत डायरेक्ट मुळ्यांना अटॅच होतं आणि त्यानुसार पिकांना पोषक तत्व जास्त मिळतात. हा हा. आता मला सांगा, आता तुम्ही वांगे समजा तोडली, वांगे तोडल्यानंतर जी मार्केट आहे, कोणत्या मार्केटला हे वांग विक्रीसाठी नेता? हे मार्केटला आम्ही शेवळवाडी मार्केट आम्हाला जवळच येतं बर पुण्यापासून, तिथं मार्केटला आम्ही जातो तिथे शेवळवाडी. फक्त शेवळवाडी विकलं जातं का मोठ्या मार्केटला, पुणे मार्केट, मुंबई मार्केट सुद्धा विकलं जातं? तिकडे जातं, विकलं जातं. म्हणजे आणि ह्या गावातले जे शेतकरी आहेत, आता वांग्याचं सांगितलं, वांगे क्षेत्र भरपूर मोठ्या प्रमाणात वांगे शेती केली जाते आणि शेतकरी इथले जे वांगी विक्री जातात, शेवळवाडी मार्केटला जास्त करतात का मुंबई मार्केट सुद्धा वांग्याचं क्षेत्र वांग्याचं विक्रीसाठी नेलं जातं? मुंबई मार्केटला बी जी मेघना व्हरायटी आहे ना ती मुंबई मार्केटला बी जाते, याला बी दर चांगले मिळतात मुंबई मार्केट. आता ह्या गावामध्ये कुरुळी गावामध्ये सांगितलं की वांग्याचं मोठं क्षेत्र आहे, कोणकोणत्या व्हरायटी बाकीचे सुद्धा शेतकरी लावतात आणि तुम्ही बाकीची व्हरायटी दुसरी व्हरायटी लावली होती का? दुसरी व्हरायटी बी लावली होती आपण मेघना वगैरे. हा. पण ती कसं आहे, मुंबई मार्केट आणि त्यात आणि ह्याच्यात फरक आहे, ह्याला बाजारभाव जे असे त्याच्यापेक्षा 5-10 रुपयांनी हे महाग जाते, त्याच्यामुळे आपण ही व्हरायटी निवडली. ओके. मला सांगा, आता मी प्लॉटमध्ये पाहतोय की हिरवे ट्रॅप येते आणि ट्रॅपला वर लुरे, तर ह्याचा फायदा तुम्हाला काय होतोय आणि तुम्ही हे लावलंय का? हे आमोश पौर्णिमेवर जी आळी अंडी घालते त्यासाठी येते, म्हणजे पतंग येऊन त्यात पडत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की यात मध्ये मादी पतंग लुरे आणि मादी पतंग यामध्ये कलेक्ट केले जातात, जेणेकरून जी शेंडाळी आहे, पोकारणारी आळी आहे, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जैविक पद्धतीने सुद्धा याच्यावर हे ट्रॅप हे प्लॉट लावले जातात. आणि शेतकरी मित्रांनो, काय होतं की ज्या फळ पोकारणाऱ्या आळ्या आहेत, शेंडाळ्या आहेत, खूप नुकसान करतात आणि त्याचं प्रोडक्शन आहे, प्रोडक्शन 50-60% पूर्ण घटक चालतं, त्यामुळे तुम्ही जैविक सुद्धा स्प्रे करू शकता. जैविक मध्ये तुमचा बरेचसे औषध मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, बाकी तुमचा व्हर्टिसेम लॅकेनी आहे, मॅटरायझेम आहे, म्हणजे जी जैविक कीटकनाशक आहेत त्या सुद्धा तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून तुम्ही जी फळ पोकारणारी आळी किंवा ज्या शेंडाळीत त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. धन्यवाद. धन्यवाद.